अहमदनगरमध्ये पैशाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात गाडीची चावी घुसवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जखमी तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करून चावी काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. 5 दिवसानंतर या तरुणाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही दृश्य कुठल्या अॅनिमेशन पटातील आहेत असं तुम्हाला वाटेल, मात्र कुणाच्याही अंगाचा थरका पुडवणारी ही दृश्य आहेत अहमदनगरमधील एका तरुणाच्या डोक्याची. पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री प्रतीक आरण नावाच्या तरुणाला फोनवरून शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर याच प्रकरणावरून तिघांनी प्रतीकला मारहाण केली. या मारहाणीत अक्षय चेमटे नावाच्या तरुणानं प्रतीकच्या डोक्यात चावी खुपसली. चावी डोक्यात खुपसल्यानंतर त्यावर जोरानं दाबल्यानं ती थेट प्रतीकच्या डोक्यात मेंदूपर्यंत घुसली. यामुळे प्रतीक जमिनीवर कोसळला. त्याला उपचारांसाठी आनंद ऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णाला पाहून डॉक्टरही चक्रावले, कारण डोक्यात कवटीला छेद देत बाईकची ही चावी आतपर्यंत घुसली होती. त्यामुळे तब्बल 3.5 तासांच्या प्रयत्नानंतर प्रतीकवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलं. त्या पेशंटची क्रॅनिओटॉमी केली, मिनी क्रॅनिओटॉमी म्हणतात, ज्याच्यात जी कवटी आहे ती कवटी त्या चावीच्या बाजूने कट करून ती चावी काढली व जो काही रक्तस्राव आहे तो थांबवला. पेशंटची आता तब्येत व्यवस्थित आहे. दैव बलवत्तर म्हणून या प्रकरणी प्रतीकच्या मेंदूला कोणतीही इजा झाली नाही आणि त्यामुळेच त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात मारहाण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय. मात्र या घटनेनंतर गुन्हेगारीची पातळी कोणत्या थरावर जाऊन पोहोचलीये याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अहमदनगरहून मकरंद घोडके सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.